नमस्कार, मी प्राजक्ता आदली, प्राजूस किचन अँड मोर मध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत झटपट होणारा कापसासारखा मऊ आणि लुसलुशीत होणारा झेब्रा केक म्हणजे मार्बल केक। व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर खाली असलेले सबस्क्राइबचे बटन क्लिक करून शेजारी असलेले बेल आयकॉनही क्लिक करा, म्हणजे मी जो नवीन व्हिडिओ अपलोड करेल तो सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल। चला तर मग सुरुवात करूयात आपल्या रेसिपीला। आज आपण पाहणार आहोत झेब्रा केक म्हणजेच मार्बल केक, तेही अगदी कापसासारखा मऊ लुसलुशीत होणारा। इथे आपण एक केक टिन घेऊयात आणि त्याला तेलाने सर्व बाजूने ग्रीस करून घ्यायचं आहे। व्यवस्थित असं ग्रीस करायचं आहे। आता त्यावर बटर पेपर टाकून त्यालाही तेलाने सगळीकडने ग्रीस करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला केक हा मोल्डमधनं डिमोल्ड होण्यास मदत होते। अगदी सर्व बाजूने तेल लावायचं आहे ब्रशच्या साहाय्याने। आता मी येथे एक रिकामा बाउल घेतला आहे, त्यामध्ये मी व्हाईट प्रीमिक्स हे 2 कप वापरणार आहे। प्रीमिक्स म्हणजे केकचे रेडीमेड पीठ, हे बाजारात तुम्हाला सहज उपलब्ध होईल। आता यामध्ये आपण 2 पळी तेल टाकणार आहोत, रिफाईंड ऑइल, तुम्ही कोणत्याही कंपनीचं घेऊ शकता। यामध्येच आपण व्हॅनिलाचे 1-7 ड्रॉप टाकणार आहोत आणि व्हिस्कच्या मदतीने पाणी टाकून हे असे हळुवारपणे एकजीव करून घ्यायचं आहे। हे मिश्रण आपल्याला एकाच दिशेने फिरवून मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी स्मूथ असं बॅटर बनवून घ्यायचं आहे आपल्याला। हे बॅटर आपण 2 पार्टमध्ये डिवाइड करून घेणार आहोत। आता एका पार्टमध्ये आपण 1/4 कप कोको पावडर टाकून हे बॅटर अगदी स्मूथ होईपर्यंत मिक्स करून घेणार आहोत। मला हे थोडंसं घट्ट वाटत आहे, त्याच्यामुळे मी अजून थोडं त्याच्यात पाणी टाकून हे बॅटर व्यवस्थित स्मूथ असं करून घेणार आहे। आता आपण केकचं टिन घेऊन त्यामध्ये हे बॅटर ओतणार आहोत, पण आपल्याला झेब्रा केकची डिझाईन बनवायची आहे, त्याच्यासाठी आपण 1 चमचा व्हाईट प्रीमिक्स आणि त्याच्या मधोमधच 1 चमचा कोको पावडर टाकून बनवलेले प्रीमिक्स टाकून घ्यायचे आहे। आता पुन्हा एकदा आपण व्हाईट प्रीमिक्स टाकणार आहोत, ते चमच्याने असे गोलाकार ह्याच्यात फिरवून ते बॅटर पसरवून घ्यायचे आहे। आता पुन्हा एकदा कोको पावडर टाकलेले प्रीमिक्स टाकून घ्यायचे आहे। हाताने थोडेसे टॅप करून ते बॅटर केक टिनमध्ये आपल्याला पसरवायचे आहे। अशा प्रकारे आपल्याला सगळ्या लेअर ह्या देऊन घ्यायच्या आहेत बॅटरच्या। हा केक असा बनवल्यामुळे झेब्रा डिझाईन ही खूप छान दिसते। तुम्ही पाहू शकता या लेअर कशा बनवायच्या। आता पुन्हा एकदा व्हाईट प्रीमिक्स, त्याच्यानंतर पुन्हा एकदा कोको प्रीमिक्स म्हणजे कोको पावडर टाकून बनवलेले प्रीमिक्स। या ठिकाणी तुम्ही कोणतेही 2 कलर वापरून किंवा 3 कलर वापरून वेगळी डिझाईन बनवू शकता। आता पुन्हा एकदा हाताने हळुवारपणे टॅप करायचे आहे, जेणेकरून ही डिझाईन पूर्ण टिनमध्ये पसरेल। पुन्हा एकदा व्हाईट प्रीमिक्स वापरून चमच्याने मधोमध सोडायचे आहे। असे करत करत आपल्याला पूर्ण डिझाईन बनवून घ्यायची आहे। पूर्ण बॅटर हे अशा पद्धतीने ओतून डिझाईन बनवून घ्यायची आहे।
आणि एक 5-5 मिनिटाच्या अंतरावर टीन हे टॅप करून घ्यायचे आहे, जेणेकरून आपली बॅटर हे सर्व बाजूला पसरेल. हे झाले आपले बॅटर सेट. आता आपण हे मिश्रण टॅप करून घ्यायचे आहे. मी इथे टूथपिकच्या साहाय्याने ह्याला डिझाईन करून घेणार आहे. एक क्लीन टूथपिक घ्यायची आहे आणि टीनच्या आतल्या बाजूला किंवा आतल्या डायरेक्शनला अशा प्रकारे डिझाईन करून घ्यायची आहे. टूथपिक आत ओढायची म्हणजे फुलाची डिझाईन दिसते आणि टूथपिक ही आपल्याला प्रत्येक वेळी क्लीन करून घ्यायची आहे, म्हणजे डिझाईन ही एकदम व्यवस्थित येईल. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता किती सुंदर असं फ्लावर दिसत आहे. अगदी हलक्या हाताने ओढायचे आहेत रेषा. आता हे आपण 1-2-3 वेळेस टॅप करून त्यातले एअर बबल काढून घेणार आहोत. मी इथे एक पातेलं प्रीहीट करून घेतलेलं आहे 10 मिनटं अगोदर. हे केक टीन आता आपण त्यामध्ये ठेवणार आहोत आणि 20 ते 25 मिनटासाठी हा केक बेक करून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता 20 ते 25 मिनटात आपला केक बेक झालेला आहे. टूथपिकला काहीही चिटकलेलं नाही. टूथपिक ही पूर्णपणे क्लीन निघालेली आहे. आता हा आपण केक थंड करून घेऊयात. आता एका चाकूच्या साहाय्याने केक हा आपण सैल करून घेणार आहोत, जेणेकरून तो अलगदपणे डिमोल्ड होईल. आता एक वरती प्लेट ठेवून तो उलटा करून केक हा डिमोल्ड करून घेऊयात. आता त्यावरील बटर पेपर काढून घेऊयात. तुम्ही बघू शकता किती हा स्पॉन्जी झाला आहे, एकदम कापसासारखा लुसलुशीत. हा झाला आपला झेब्रा केक किंवा मार्बल केक. डिझाईनही तुम्ही वरून पाहू शकता किती सुंदर अशी झाली आहे. आता हा आपण चाकूने कट करून बघूयात. अगदी मऊ असा तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता. ह्याच्या लेअरही खूप छान पडलेल्या आहेत. यावर डिझाईनही खूप सुंदर दिसत आहे. हा केक तुम्ही नक्की घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन